दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे आषाढी यात्रेला माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी येत असतात। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इंद्रायणी नदीचे दूषित झालेले पाणी पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे। तसेच नदीपात्रात कपडे धुणे इत्यादी प्रतिबंधात्मक योजना करणे आवश्यक असल्याचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आळंदी नगर परिषद प्रशासनाला सांगितले आहे। यावेळी जिल्हाधिकारी पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी तीर्थ म्हणून पिण्यासाठी मनाई केलेली आहे। तसेच सदरचे दूषित झालेले पाणी यात्रा कालावधीत दिंड्यांनी आणि इतरांनी स्वयंपाकासाठी वापरू नये। श्री क्षेत्र आळंदीमधील विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरण्यास सक्त मनाई आहे, तथापि ते पाणी भांडी घासणे आणि तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल। आळंदीतील ठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे। इंद्रायणी नदी पात्रामध्ये कोणीही कपडे धुवू नये। नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करू नये। आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्नानगृहांची व्यवस्था केली असून सदर व्यवस्था केलेल्या स्वतंत्र ठिकाणी स्नान करावे। सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल अशा सूचना पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केलेल्या आहेत। परंतु आळंदीमध्ये गेले 2 ते 3 वर्ष एक दिवस आड होणाऱ्या पाण्यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून यात्रा कालावधीत तरी रोज पाणी पुरवठा मिळावा अशी अपेक्षा नागरिकांनी आळंदी प्रशासनाकडे केलेली आहे। पालकमंत्री अजित पवार यांनी देखील आळंदीत कोणतीही सबब न सांगता आषाढी यात्रा कालावधीमध्ये रोज पाणी पुरवठा व्हावा अशा सूचना केलेल्या होत्या। परंतु तरी देखील यात्रा कालावधीत आळंदी शहराला पाणी मिळेल का नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। आषाढी वारी निमित्ताने इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा तयार झाला असून सदर जलपर्णीमुळे तसेच पिंपरी चिंचवड भागातील औद्योगिक कंपन्यांकडून दूषित पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते। जलपर्णीमुळे इंद्रायणी नदीला भयान स्वरूप प्राप्त झाले आहे। या दृष्टीने उपाययोजना म्हणून इंद्रायणी नदीच्या तीरावरील जलपर्णी काढण्यात प्रशासनाने सुरुवात केली। परंतु ही जलपर्णी पूर्ण काढली जाते का नाही याकडे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। कारण ज्ञानेश्वरी मंदिरासमोरील पात्र हे संपूर्ण जलपर्णीमय झालेले आहे। येथे पाणी सुद्धा दिसत नसून बंधाऱ्यापुढील भागातील जलपर्णी काढण्याचं काम सध्या सुरू झाले आहे। इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त व्हावी हीच प्रार्थना येणारा वारकरी भाविक पांडुरंगाकडे करत आहे। ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।